शिवजयंतीला सुट्टी न घेता ती शाळेत साजरी करा असे आदेश शिक्षण सहसंचालकांनी काढले आहेत. शिवजयंतीला शाळांमध्ये विविध कार्यक्रम करायचे आदेश शिक्षण विभागानं राज्यातल्या सर्व शाळांना दिले आहेत. शाळेनं विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसंच शिवाजी महाराजांच्या शौर्याबाबत तज्ज्ञांची व्याख्यानं शाळेत आयोजित करून याबाबतचा अहवाल संचालनालयाला सादर करण्याच्या सूचना शासनाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. 10वी आणि 12वीची परीक्षा तोंडावर आली असताना नागपूरच्या विभागीय बोर्डाला पूर्वकालीन अध्यक्ष नाही. नागपूर विभागाचे बोर्ड अध्यक्ष या भागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील परीक्षेकरता जबाबदार असतात. पण आता अमरावती विभागाच्या अध्यक्षांकडे नागपूर विभागाची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील परीक्षा चांगल्या वातावरणात कशा पार पडतील याबाबत शंका उपस्थित केली जाते. बोरीवलीच्या सेंट फ्रान्सिस शाळेनं फी कॅपिटेशन कायद्याचं उल्लंघन केलंय. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून शाळा 60,000 रुपये डोनेशन घेते. विकास निधीच्या नावाखाली शाळा पालकांकडून ही फी आकारते. सोसायटी ऑफ द कोडगेशन ऑफ फ्रान्सिशन या शाळेच्या संस्थेच्या नावानं हा निधी घेतला जातोय अशी तक्रार काही पालकांनी फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन या संस्थेकडे केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर काँग्रेसच्या मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. मुंबई पोलीस आयुक्त नियुक्तीमध्ये विजय कांबळे यांची सेवा ज्येष्ठता डावलण्यात आल्यानं अनेक मंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. तर सुरक्षा काढून घेतल्याबद्दल रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी तीव्र भावना बोलून दाखवल्या. पृथ्वीराज चव्हाण भ्रष्टाचारांचे महामेरू असून भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत असा घणाघाती आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरती न्यायालयानं अनेक ताशेरे ओढले असताना त्यांच्यावरती कोणतीही कारवाई का केली जात नाही असा सवालही त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं निश्चित केले आहेत. नाशिकमधून छगन भुजबळ, रावेरमधून अरुण गुजराथी या नव्या चेहऱ्यांना यंदा संधी दिली जाणार आहे. नगरमधून राजू रांजळे, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या नियुक्तीचे राजकारण दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे यांचं टोल विरोधातलं आंदोलन म्हणजे पडलेलं नाटक असल्याचं टोला त्यांनी लगावला. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा असलेले शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात हजेरी लावली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात हेही यावेळी उपस्थित होते. मात्र वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला नाही. येत्या 24 तारखेला श्रीरामपूरमध्ये होणाऱ्या जाहीर मेळाव्यात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आरटीआय कार्यकर्ते म्हणून नागपुरात ओळखले जाणारे मोहन कारेमोरे नावाच्या या कार्यकर्त्यानं नागपूर आम आदमी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला असून आपल्यासोबत 2000 ते 2500 कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर मोहन कारेमोरे यांच्या या निर्णयामुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते गिरीश नांदगावकर यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार अंजनी दमानिया परत एका नव्या वादात अडकल्यात. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खोट्या आरोपात बदनाम करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चानं दमानियाच्या विरोधात नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर टोलं मुक्त करण्यासाठी मंगळवारी महायुतीच्या वतीनं शहरात महामोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, रिपब्लिकन पक्षाचे नेते किशोर तपासे या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये सुमारे 10,000 कोल्हापूरकर सहभागी झाले होते. अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा पेरॉल मिळालाय. सलग तिसऱ्यांदा संजय दत्तला एका महिन्याचा पेरॉल मिळालाय. दरम्यान संजय दत्तच्या पेरॉलवरून आता पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला वारंवार मिळत असलेल्या पेरॉलविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निखिल चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
बलात्काराच्या नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेल्या तरुण तेजपाल यांचा जामीन अर्ज न्यायालयानं 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयानं तेजपाल यांच्या जामीनावरील सुनावणी 4 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. तेजपालवर 2684 पानांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान माझ्यावरील गुन्हा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप तेजपाल यांनी केला आहे. राज्य वक्फ मंडळानं व्हिडिओकॉनला नोटीस दिलेली आहे. व्हिडिओकॉन कंपनीनं चिते गावात 21 एकर जमीन भाडे पट्ट्यानं घेतलेली आहे. यावरच कंपनीचा डोलारा उभा आहे. ही जमीन वक्फ बोर्डाची आहे, मात्र कंपनीनं या जागेच्या भाड्याचे पैसेच गेल्या कित्येक वर्षांपासून दिली नसल्याची माहिती उघड झाली आहे. थकलेली ही रक्कम 1,32,00,000 आहे. त्यामुळे थकीत रक्कम येत्या 15 दिवसात भरा अशी नोटीस वक्फ बोर्डानं व्हिडिओकॉनला पाठवली आहे. गडचिरोलीमध्ये पोलीस चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेले आहेत. कोरची तालुक्यातल्या बेटकाडी जंगलात ही चकमक झाली. मध्यरात्री नक्षलवाद्यांच्या तळाला वेढा घालून ही कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया गडचिरोली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत SLR AK-47 सह काही स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहे. यवतमाळमधील आरती इंगोले खून प्रकरणातील मुख्य आरोपीनं आरतीच्या आई मंदा इंगोलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तुमचा खैरलांजी करू अशी धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीवरती हल्ला चढवला. आरोपीला संपवायचा या इराद्यानं जमाव एकत्र झाला, मात्र आरोपी देवा पवार हा लोहारा वाघापूर बायपासवरील एका घरात लपला. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून आरोपीचा जीव वाचवला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाल्याचं 50 लाख रुपयांचं सोनं तस्करांकडून जप्त केलं जात आहे. पुणे महापालिकेचा यंदाचा 2014-15 अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी महापालिकेत मांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 550 कोटीचा वाढीव अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. 4,150 कोटीच्या या अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनांची खिरापत वाटत हो दे खर्च म्हणत पालिकेचं बजेट सादर करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात 6 दिवसाआड पाणी पुरवठा करावा, माणिकपुंज पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी, तसंच शहरातील ढासळती आरोग्य व्यवस्था सुधारावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं नांदगाव बंद पुकारण्यात आला. त्यास सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. स्वाभिमानी संघटनेनं महाराष्ट्रातल्या युवा वर्गासाठी आणखी एक रोजगार उपक्रम सुरू केलाय. नोकरी एक्सप्रेस नावाचा मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नोकरी तुमच्या दारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरी एक्सप्रेस मोबाईल व्हॅनचा शुभारंभ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत झाला. भाजपनं उत्तर मध्य मुंबईमध्ये मतदारांमध्ये पोहोचवण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवलेली आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी सूचना पेटी ठेवायला सुरुवात केली आहे. खासदार प्रिया दत्त यांनी किती कामं केली, किती कामं राहिली, खासदारांच्या कामाबद्दल समाधानी आहात का अशा प्रश्नांबद्दल उत्तरं आणि सूचना देण्याचं आवाहन भाजपनं नागरिकांना केलं आहे. नवी मुंबईत वाशी बस डेपो परिसरात बसच्या अपघातात 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला, तर 1 व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. 512 क्रमांकाच्या बसच्या बसनं 2 जणांना उडवलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसच्या चालकाला अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.